अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। पश्चिम बंगाल निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते संजय गरुड यांनी तेथे प्रचारासाठी गेलेल्या आमदार गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे। महाजन यांना नेहमी स्टंटबाजीची सवय आहे, अशी कामे ते नेहमीच करत असतात, मात्र आता त्यांचा खोटेपणा समोर आलेला आहे। जनतेला वाऱ्यावर सोडून ते प्रचारात मग्न होते, तर इथे परत आल्यावर कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या अंत्यसंस्काराचा खर्च करण्याचे घोषित करून त्यांनी लोकांच्या जखमांवर मीठ चोळले आहे। त्यामुळे गिरीश भाऊंनी आता हा सोंगाडेपणा व स्टंटबाजी बंद करावी असा हल्ला बोल संजय गरुड यांनी शेंदुर्णे येथे माध्यमांशी बोलताना केला आहे। आज 5 राज्यांचे निकाल लागले। निकाल ऐकताना पश्चिम बंगाल हे सगळ्यात महत्त्वाचं टार्गेट या देशात भाजपवाल्यांनी केलेलं होतं। त्या ठिकाणी मी 15 दिवसापूर्वी जेव्हा जामनेरच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेतली, त्यावेळेस पत्रकार बंधूंना मी सांगितलं, मीडियावाल्यांना सांगितलं की पूर्वज आपले सांगत होते देवदेवता जेव्हा पृथ्वी तलावर होते तेव्हा राक्षस अवतरले, देवदेवता राक्षसांचा नायनाट करू शकले नाही तेव्हा देवीला अवतार घ्यावा लागला आणि देवीने राक्षसाचा वध केला। तशी ही 21व्या शतकातली ममता दीदी, ममता बॅनर्जी या ममता देवी ठरणार आहेत आणि या भाजपच्या राक्षसांचा वध करणार आहेत आणि ते वाक्य माझं तंतोतंत संजय वाणी ही खरी ठरली आणि या देशाला या नेतृत्वाची गरज होती। या देशात भाजपला कुठेतरी पिछेहाट करण्याची गरज होती, थोपवण्याची गरज होती। बोली बचन, खोटं बोलणे, रेटून बोलणे, 10 राज्यामध्ये असलेलं यांचं सरकार, यांचे असलेले मुख्यमंत्री, यांचे असलेले मंत्री, यांचे असलेले आमदार, इवन महाराष्ट्रातून सुद्धा 100 आमदार त्या ठिकाणी तळ ठोकून होते, केंद्रीय मंत्री तळ ठोकून होते। एकट्या ममता दीदी त्यांच्याशी संघर्ष करत होत्या आणि खरोखर पश्चिम बंगालमधल्या जनतेला जितके धन्यवाद दिले, जितकं कौतुक केलं, जितकं अभिनंदन केलं तितकं कमी आहे। त्यांनी कोणाच्या भिकेला, पैशाला, आमिषाला, त्यांचे जे वाक्य होते साम नाम दंड भेद हे सगळं झुगारून आपल्या स्थानिक नेतृत्वाच्या मागे उभे राहून अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला आणि भाजपला फार मोठी चपराक केंद्रीय नेत्यांना, मी म्हणणाऱ्यांना दिली। कोरोनासारखं महामारी देशामध्ये सुरू असताना इलेक्शन घेण्याची गरज नव्हती, गरज नसताना इलेक्शन घेतले। कोरोनासारखा आजार, कोरोनासारखी महामारी देशामध्ये जगामध्ये थैमान घालत होती आणि आता पंढरपूरची जागा गेली, याचं आत्मचिंतन नक्कीच आम्हाला करावं लागेल। अतिशय कमी फरकाने, कमी मतानी ही जागा गेली, परंतु त्या ठिकाणी चंपा पाटील, चंपा आणि बाकी इतर नेते तळ ठोकून होते आणि तिथे वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना बुमरॅंग करण्याचा प्रयत्न भाजपने केला। वास्तविक आता चंपांनी सांगितलं की मी MSEBच्या मुद्द्यांवर भर दिला, सरकारच्या योजना कशा फेल गेल्या त्याच्यावर भर दिला, करोनामध्ये या सरकारचं काय अपयश होतं त्याच्यावर भर दिला। मी असं सांगू इच्छितो की गुजरातच्या हायकोर्टाने मागच्या 3 आठवड्यापूर्वी गुजरात सरकारला फटकारलं आणि सांगितलं की करोनाच्या बाबतीत महाराष्ट्राचं मॉडेल घ्या, महाराष्ट्राचा अभ्यास करा आणि ते इथे राबवा। ही एवढी हायकोर्टाची पावती असताना या देशामध्ये महाविकास आघाडी माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माननीय राजेशजी टोपे, माननीय बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सर्व टीम अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असताना आणि देशामध्ये महाराष्ट्रच एकमेव राज्य असं आहे की त्या ठिकाणी रोज टेस्टिंग होत आहे आणि म्हणून करोनाचे पेशंट वाढताना दिसत आहेत। कुठेही लफवाछपवी कुठेही होत नाही, आकडेवारीत कुठेही मीडियावर दबाव टाकला जात नाही, अतिशय निपक्षपातीपणे करोनाच्या बाबतीत महाविकास आघाडी संघर्ष करताना दिसते। केंद्र सरकार सढळ हाताने मदत करत नाहीये,
राहिलेले शासनाचे जीएसटीचे पैसे असतील, विविध कर रूपाचे योजनांचे पैसे येणे असतील, ते 90,000 कोटी केंद्र सरकार राज्य सरकारला देत नसताना सुद्धा, राज्य सरकार आर्थिक अडचणीत असताना हा गाडा ओढतोय, चालवतोय आणि दिवसेंदिवस कोरोनाच्या महामारीवर मात करण्याचा सातत्याने प्रयत्न महाविकास आघाडीचे नेतृत्व हे सगळे करताना दिसत आहेत. अशा वेळेस आमचे आमदार गिरीश भाऊ महाजन हे 1.5 ते 2 महिने गायब होते. पश्चिम बंगालमध्ये प्रचारात मस्त होते आणि जामनेर विधानसभा क्षेत्र कोरोनाने त्रस्त होता, परंतु पूर्ण जिल्ह्यामध्ये जामनेर तालुका, भुसावळ आणि चोपडा इथे मृत्यूचं प्रमाण जास्त असताना सुद्धा यांचे आरोग्य सेवक, यांचे आरोग्य दूत हे स्वतः आरोग्यमंत्री राहून चुकलेले आहेत, यांची कुठलीही यंत्रणा या ठिकाणी निष्कामी ठरली आणि काम करताना दिसत नव्हती. यांच्या महाराष्ट्र ग्लोबल हॉस्पिटलमध्ये रेमडेसिवीरची इंजेक्शनं 15,000 रुपयाला मिळाले, या गोष्टीची खरं खंत वाटते की ज्यांनी इतके दिवस महा आरोग्य शिबिर, अनेक आरोग्य शिबिरं दाखवले, अनेक घेतले, अनेक स्टंटबाजी केली आणि ही स्टंटबाजी करता करता 2 दिवस तालुक्यात फिरले आणि आणखीन घोषणा करतात की मी जामनेर तालुक्यातल्या कोरोनाग्रस्तांनी जे मृत्यू पावलेले असतील त्यांच्या अंत्यसंस्काराच्या साहित्याची जबाबदारी घेईल. ही तर ऑलरेडी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने जबाबदारी घेतलेली आहे. अहो लोकांच्या मरणाची वाट काय पाहता, लोक वाचतील कसे? बाकीच्या मालेगाव, धुळे, इतर ठिकाणचे आमदार मंत्र्यांचं उदाहरण घ्या, स्वतःच्या आमदार निधीतून त्यांनी व्हेंटिलेशन दिले, ऑक्सिजन दिले, त्यानंतर रेमडेसिवीर उपलब्ध करून दिले, कोरोना कोवॅक्सिन उपलब्ध करून दिल्या. येणाऱ्या 18 आणि 44 वर्षाच्या पिढीसाठी केंद्र सरकारने जबाबदारी नाकारली, परंतु राज्य सरकारने इतक्या संकटात, आर्थिक संकटात असताना सुद्धा ती जबाबदारी पेलली आणि या राज्यातला एकही 18 ते 44 वर्ष वयोगटातला व्यक्ती 5,596,000 जनता जनार्दनांना ती लस देण्याचा मानस सरकारी यंत्रणेच्या, सरकारी दवाखान्यांच्या माध्यमातून सुरू केली. मी खरोखर त्यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो की असे निर्णय. येणारी पिढी हीच भारताची खरं संपत्ती आहे, येणारा तरुण वर्ग हीच भारताची फार मोठी किमया आहे आणि फार मोठं असं स्थान आहे. आणि अशा या प्रसंगामध्ये आपल्या नेतृत्वाने, महाविकास आघाडीच्या सरकारने त्यांना फार मोठा हात दिलेला आहे, मदतीचा हात दिलेला आहे आणि सरकारी कोठ्यातून त्यांना कोवॅक्सिन देण्याची घोषणा केलेली आहे आणि ते प्रत्यक्षात राबवताना दिसत आहेत. खरोखर त्यांचं कौतुक केलं पाहिजे. पश्चिम बंगालचा निकाल, हा निकाल साधा सुद्धा समजू नये. या निकालाने या देशातली परिवर्तनाची नांदी या निकालावरून स्पष्ट होते आणि मोदीजींची जी प्रतिमा होती, मन की बात, दिल की बात, जे आजपर्यंत नुसते आकडे खोटे सांगत आले, खोटे बोलत आले, इतके कोटी फंड दिला, इतका निधी दिला, इतके विकास कामं केले, ही सगळी बकवास ठरली आणि आज पूर्ण जगामध्ये मोदींच्या नावाची थुतू होते. व्हॉट्सअप पहा, सोशल मीडिया पहा, पेपर पहा, काही पहा, जिथे तिथे मोदींच्या नावाची तुच्छता आणि गलिच्छता निर्माण होण्याचं काम मोदींच्या स्वभावामुळे आणि वागण्यामुळे आणि त्यांची ही चांडाळ चौकडी आणि त्यांचे हे आरएसएसचे पिल्लावळ ही सगळी करताना दिसते. हे सगळं यावरून सिद्ध झालेलं आहे. ममता बॅनर्जींनी भाषणाच्या वेळेस, प्रचाराच्या वेळेस सांगितलं की मी एका पायावर पश्चिम बंगाल जिंकेल आणि दुसरा पाय बरा झाल्यानंतर मी दिल्लीचा तख्त सुद्धा जिंकेल. निश्चित रूपाने ही देवीचा अवतार या येणाऱ्या काळात ठरणार आहे आणि ती या देशाला वाचवणार आहे. आणि आमचे आदरणीय पवार साहेब सुद्धा त्यांच्या मागे उभे होते आणि त्यांनी हॉस्पिटलमध्ये असताना सुद्धा त्यांना सदिच्छा आणि शुभेच्छा आणि अभिनंदनाचा सुद्धा वर्षाव. पवार साहेब एवढे शस्त्रक्रिया करत असताना, करून झालेली असताना सुद्धा त्यांच्या मागे उभे होते आणि खरोखर त्यांनी त्यांचं व्हील पॉवर, इच्छाशक्ती वाढवण्याचं काम साहेबांनी केलं. साहेबांची प्रकृती लवकरात लवकर बरी हो आणि या महाराष्ट्राला परत एकदा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या कोरोनाच्या महामारीच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी साहेबांना ईश्वराने लवकरात लवकर बरं करून
चांगलं करून जनता जनार्दनांमध्ये लवकरात लवकर सामील होण्यासाठी प्रकृतीचं स्वास्थ्य द्यावं हीच मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि कोरोनाच्या या महामारीला राज्यातल्या लोकांनी मुकाबला करण्यासाठी आपल्या हातातल्या ज्या त्रिसूत्री गोष्टी आहेत त्या अवलंबाव्यात, आपण आपले पथ्य पाळावेत, शासनाचे जे जे आदेश निघतील त्या ठिकाणी त्यांना सहकार्य करावं हीच मी विनंती करतो। नाशिकच्या बिटको हॉस्पिटलमध्ये 2 दिवसापूर्वी जो प्रकार झाला त्याबद्दल आपण काय सांगाल? ही जुनी स्टाईल आहे, स्टंटबाजी, झाडांना आग लावायला पुढे पाठवणं, मागून झाडं माती टाकणं, विझवणं, साप पकडणं, ही स्टंटबाजी त्यांच्या अंगाशी येणार होती आणि त्यांना नाशिकला जाण्याचं काही कारणच नव्हतं। नाशिकचे माजी पालकमंत्री होते, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री होते, या राज्याचे 4.5 वर्ष आरोग्यमंत्री होते, यांनी यांचं दुर्दैव की ते त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर कोणीही आमदार खासदार मंत्री गेल्यानंतर त्यांच्याबरोबर ती सरकारी यंत्रणा सामान्य रुग्णालयातली किंवा इतर रुग्णालयातली यंत्रणा त्यांच्या भोवती फिरते आणि तोपर्यंत त्या पेशंटकडे दुर्लक्ष केलं जातं। त्या महिलेला मी खरं झाशीची राणी समजेल की तिने अतिशय अचूक वेळेस अचूक पद्धतीने विचारलं आणि सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा तुमच्या नेतृत्वाखाली उडतोय आणि तुम्ही सरकारी यंत्रणा घेऊन फिरतायत, इथे पेशंट पाहायला डॉक्टरांना वेळ नाही आणि डॉक्टर तुमच्या मागे फिरतायत, आरोग्य यंत्रणा तुमच्या मागे तुम्ही अशीपर्यंत फिरतायत, तोपर्यंत त्या पेशंटचे काय हाल होत आहेत, हे त्या महिलेने खरोखर एक जनसामान्यांची भावना ओळखून अतिशय चांगल्या पद्धतीने चपराक गिरीश महाजनांना लगावली आहे। याच्यातून जरी त्यांनी स्टंटबाजी आणि आपला तोतांडपणा बंद करावा, सोंगाड्यापणा बंद करावा, ही अशी मी भावना विनंती करतो। धन्यवाद। जामनेर मध्ये ऑक्सिजन प्रकल्प लावला जाणार आहे, इकडे पालकमंत्री म्हणतात की आम्ही शासनामार्फत 10 ऑक्सिजन प्रकल्प मंजूर केले, गिरीश महाजन सांगता की आम्ही कालच मंजूर केले, नेमके यातलं सत्यता काय? गिरीश महाजन सत्यत नाहीये। हा, गिरीश महाजनचं महाराष्ट्र ग्लोबल हॉस्पिटलचं जामनेर मध्ये काय फज्जा उडाला? सगळ्यात जास्त मृत्यूचं प्रमाण तिथे, ज्या हॉस्पिटलला एनओसी नाही, ज्या हॉस्पिटलला नगरपालिकेने ताब्यात घेतलं नाही, ज्या बिल्डिंगचं वर्क कम्प्लिशन सर्टिफिकेट नाही, ज्या बिल्डिंगचा करारनामा नाही, अशा ठिकाणी इलेक्शनच्या निवडणुकीच्या तोंडावर त्या काळातले तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना आणून घाईगर्दीने ते उद्घाटन करण्यात आलं। दुर्दैवाने तिथे डॉक्टर लोक चांगले मिळाले नाही, बाकीच्या फॅसिलिटी तिथे मिळाल्या नाही, शेवटी डॉक्टर विकास बोरोले यांना ते भाड्याने द्यावं लागलं आणि ते हॉस्पिटल आता थोडंफार तरी काही बरं चालतंय असं लोक म्हणतायत, पण तरी अजून पाहिजे तशी सुधारणा आणि पाहिजे तसं मृत्यूचं प्रमाण तिथे कमी होत नाहीये। तिथे जे यांचे आरोग्यदूत, आरोग्य सेवक, आरोग्य कर्मचारी नेमलेले आहेत ते तिथे लूटमार करताना दिसत आहेत। मेलेल्या पेशंटला 2-3 दिवस बिल भरल्याशिवाय डेथ बॉडी मिळत नाहीये, ही शोकांतिका आहे। कशाचं यांचं आरोग्य सेवक आणि कशाचे यांचे आरोग्यदूत आणि कशाचं यांचं आरोग्य यंत्रणा? हे सगळं थोतांड आणि या सोंगाड्या आणि स्टंटबाजीपणा बंद करावा। लोकांच्या निदर्शनात सर्व गोष्टी अनुभवलेल्या आहेत, येऊन गेलेल्या आहेत आणि म्हणून आता हे जास्त सदा सर्व काळ यांचं काही चालणार नाही आणि हे पेशंट वाचवायचा विषय उडून देतात की पेशंट वाचवायसाठी खर्च आपण काय केलं पाहिजे, ती यंत्रणा राबवूनच उडून देतात आणि हुशार म्हणता करोनाने मृत्यू पावलेल्यांना आम्ही अंत्यसंस्काराचं साहित्य देऊ? अरे तुम्ही लोकांच्या मरणावरच टपलेले आहेत का? लोकांचे जीव वाचवा ना, एक एक जीव फार महत्वाचा आहे। किती युनिन नंतर हा जीव मिळतो, किती पूर्व पुण्याईमुळे आपल्याला मानवाचा जन्म मिळतो, या कथा आपण ऐकलेल्या आहेत आणि म्हणून या सत्कर्मी चांगले कामं करा, चांगले मार्ग दाखवा, तोतांडपणा, सोंगाडेपणा, नाटकीपणा, स्टंटबाजीपणा बंद करा, एवढीच मी भावना। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।